राम राम जय खानदेश. आज मी नवीन देश मा आले, त्या देश नाव इंस्टोनिया आहे. आणि ज्या शहर मा मी आती उभा आहे, तर ती इंस्टोनिया नी राजधानी आहे. आणि त्या शहर नाव आहे तालिन. मी तर जितली प्रशंसा करतो तितलं कमी आहे. म्युझिक देखा आणि जागा देखा, त्यामुळे आठ एवढी गर्दी आहे. इस्टोनिया हाऊ देश डिजिटल देश ना नावर बैकावस, काबर की आठे इंटरनेट पुरा देश मा फ्री आहे. म्हणजे आपलं कसं आहे, 4G 5G फ्री देतस आणि त्यानंतर आपले रिचार्ज करणं पडस, तसं आठे नाही आहे. आठे प्रत्येक घर मा सगळा काम फोनवर होतस. म्हणजे कोणता बिल भरासाठी किंवा कशासाठी लाईन मा उभं नाही राहणं पडत. भारत मा आता बी या गोष्टी चालूही झाल्यात, पण पहिले इस्टोनिया मा गैरा पहिल्यापासून या गोष्टी चालूही झाल्यात. 2007 पासून आठे मतदान ऑनलाईन करतस सगळाजण. म्हणजे व्होटिंगच ऑनलाईन होस. आपल्याकडे कसं होस की पोलीसच नेक फोर्सेस आणि त्या पेट्या वगैरेला येतस आणि त्यानंतर घर जैसन धल्ल्या दुल्ल्यातले उचलले जातस मतदान करासाठी. आठे तसं होत नाही, आठे घरूनच ऑनलाईन मतदान होस. आणि 2007 पासून ती गोष्ट चालूही झाले. कोविड मा सगळं बंद होतं, त्यामुळे घरून परीक्षा देत, म्हणजे सगळा लेक्चर वगैरे ऑनलाईन होत आणि एक्झाम बी आपली ऑनलाईन होईन ती पोरस नाही. तर या गोष्टी सगळ्या इंस्टोनियानेच लॉन्च केलेल्यात. म्हणजे हे सगळे इंस्टोनियापासूनच चालू व्हायले. म्हणजे इथला डिजिटल उद्देश आहे की या ट्राय करतस की जे बी आहे ते घरूनच व्हायला पाहिजे, लोकसला काही त्रासच नाही पाहिजे, सगळं काही ऑनलाईन होत आठवून सगळं. म्हणजे सगळं आठ सकाळ ना जबरदस्त पाणी पडणार होता आणि भयंकर थंडी होती. आणि आते बी आते थोडस उंचम किरण, पण आठलं तापमान अजून बी 14 degrees आहे. जळगाव सारख्या जागावर 45 degrees वरून डायरेक्ट 14 degrees येणं म्हणजे खरंच सोपं नाही आहे. थंडी तर वाजी राहणी, पण थोडस ऊन पडेल त्यामुळे बरं वाटणं जरा. तर एकदम सुंदर अशी जागा आहे. गोष्टी गैरा होई घ्या. आता आपण तालिन आहे शहर फिरून, जे की इस्टोनिया आहे. तुम्हाला आज नवीन देश ना काहीतरी नवीन गोष्टी मी आज दाखवू. चला. आणि जसा आपला गावमा दर्जा राहतस ना, तसा हुश या तालिन शहर ना दर्जा आहे. तुम्हाला दिसरा ना अशी सुंदर अशी जागा आहे. तर आपण यान मधूनच मधमा सिटी फिरायला जाणार आहे. आठल्या गल्या तुम्ही देखू शकतास, एकदम सुंदर अशा गल्या बी आहेत आठल्या. आणि खाले सगळा ब्लॉग लायलेत. आणि या ब्लॉग म्हणजे त्यांनी आहेत ज्या कलर कलरवाला आपल्याकडे लावतस की गाड्यांना चाक चढतास त्या फुटी जातस. या ब्लॉग प्रॉपर दगडच नाहीत, म्हणजे पुरा टुरिस्टना विचार करी सन याला बनायला तुम्हाला दिसणार नसेल. आणि ह्याच गलीला लागी सन आठली गैरी फेमस जागा आहे हो चर्च आहे. आणि आपण तिकडे येले तर त्याला आपण थोडा जवळून देखसूत. तर दिसणार नशीन एकदम सुंदर आणि स्वच्छ असं शहर आहे. आणि इकडे हो इस्टोनियाना झेंडा तेच नाही लायले, म्हणजे ध्वज तेच नाव. मला आठ जितला बी लोक दिसरा ना सगळा फिरायले लोक आहेत. काबर की आठला ज्या लोकल लोक आहेत ना त्या सगळ्या घरमाज राहतस. म्हणजे येस ना बहुतेक कामं घरून होतस आणि सगळा म्हणजे बाहेर निघाना कामच नाही. ज्या स्टुडंट आहेत तर त्या बी घरूनच लेक्चर करतस, घरूनच एक्झाम देतस. म्हणजे येसले बाहेर जावणं काही कामच नाही आहे. आणि ते बी एक कारण आहे की गैरी जास्त स्वच्छता आठ आहे, लोक बाहेर निघतात नाही, घाण होत नाही. तुम्हाला या टावरनी उंची दिसरा नाही अशी, एकदम सुंदर असं टावर आहे आणि एकदम सुंदर असा जागावर ते स्थित आहे. तर तिकडेच मी आधी फिरायला येले. तर चला आपण थोडंसं पुढे पण फिरूयात. वाव बिल्डिंग देखा तुम्ही जरा. आणि हाऊ या टावर मा आणि हाऊ या टावर ना मधमा घुसाना एंट्रन्स आहे. आणि तुमले दिसरा ना अशी कितली सुंदर आहे गली आहे. म्हणजे त्यांना काहीच नाही आहे की फक्त 2-3 झाड दिसतील, त्या बी त्या लोकसने सजाडी सण ठेवले त्या, आणि बाकी दुसरं काहीच नाही. म्हणजे एवढी नीट आणि क्लीन आहे गली आहे. जितली प्रशंसा करसू या जागांनी तितली कमी आहे. डिलिव्हरी बॉय दिसरा ना, तर डिलिव्हरी गर्ल आहे. म्हणजे आपल्याकडे जसं स्विगी झोमॅटोवाला येतस ना तर गाडीसवर देवाले, तर येसनाकडे त्या सायकली आहेत, इलेक्ट्रॉनिक सायकली. म्हणजे जितलं कमी खर्चामा आपटाळता येईल तितलं कमी खर्चामा येस नाही गोष्टी आपटाळायला प्रयत्न करेल. म्हणजे गव्हर्नमेंटच गैर हुशार येस ना. आणि इस्टोनियाना हा ध्वज तुम्हाला दिसरा ना अशी त्याच नाही लायले. आणि तो जो मांगला ध्वज आहे तर तो युरोपना ध्वज आहे. तर तो पुरा खंड रिप्रेझेंट करस युरोपना, काबर की इस्टोनिया हा देश बी युरोपमा जे. आणि तुम्हाला दिसरा ना अशी एकदम सुंदर जागा आहे. आणि सगळ्यात मग चांगली गोष्ट म्हणजे ऊन पडणार आठे आते. आठे कितलं बी ऊन पडणं आणि कितली बी थंडी पडणं, तर आठली तापमाननी मात्रा कशी रस माहिती आहे का, कमीत कमी 12 degrees वस आणि जास्तीत जास्त 17 degrees वस. तर ते ना वर आहे ते जादवी नाही आणि ते ना खाले ते जाऊ शकस. कधी कधी स्नोफॉल बी होस म्हणजे बर्फ बी पडस आठे, पण आज ऊन पडेल तर जरा बरं वाटणार ना.
आणि या टावर पासून आता जस्ट येले तुमले त्यांनी निडल दिस राणी अशीन, तर या सगळ्या रेस्टॉरंट वगैरे आहेत या लाईन मा, आपण तिकडे फिरसूत जरा. आणि त्यासनी वेगवेगळ्या थीम ठेवलेत बाहेर आहे आणि बाहेर ध्वज वगैरे लायलेत, म्हणजे त्यासना वेगवेगळा सिम्बॉल आहेत त्या. आणि सगळी लाईन रेस्टॉरंटनी आहे. लांडगय का काय दे काय माहिती झालं तर तुमले दिस राणी अशी नाही, पुरी जी गली आहे ना ती रेस्टॉरंटनी भरेले इकडे येतच फक्त जेवण नाही रात्तडे तर तो बारबी आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारनं अल्कोहोल आठे भेटस आणि ते कॉमन आहे या देशासमा. या ज्या सगळ्या रेस्टॉरंट आहेत तर यासनी थीम तुम्ही देखा, एकदम सुंदर अशी जागा बनायले त्यासनी, एकदम सुंदर अशी थीम ठेवले. आणि स्वच्छताबद्दल तर बोलूच नका, म्हणजे अशी स्वच्छता मी तरी कोठे देखील नाही आहे. अमेझिंग. सुंदर अशी जागा आहे, जागा सुंदर आहे, वातावरण चांगलं आहे. आणि गर्दी आहे सगळी शिप मधून उतरेसन बाहेर येले आठला, लोकल लोक तुमले कोठे दिसणार नाहीत, जसना या दोन तीन दुकान आहेत शॉप आहेत तर त्याच लोक तुमले दिसतील, बाकी ना नाही दिसत, त्याच ना काम मग मस्त आहेत. आई बी एक गोष्ट गैर इंटरेस्टिंग आहे, म्हणजे कोणले काय विचार आहेत, कोणले काय म्हणणं आहे, कोणा मनमा काय आहे, ते सगळं इकडे लिहा ना किंवा त्यांना पोस्टर छापा ना आणि ते इकडे टांगी देवा ना. असं नाही करा ना की गड किल्लासवर जयसन काहीतरी लिखेवा ना येणं त्यानं तिनं नाव, तर तसं आठे होत नाही, म्हणजे सगळाच मग मोठी शिकासारखी गोष्ट हाई आहे. वाव. आणि इकडे अजून एक टावर आहे जे की वॉच टावर आहे, आठे एक गैरी जुनी घडाई आहे जे की गैरी जुनी आहे आणि टावर बी गैर जुनं आहे. एकदम सुंदर अशी जागा आहे आणि हा एरिया पण गैरा बेस्ट आहे फिरासाठी. आणि आपण या वॉच टावरना जरा खाली जाऊत आणि इकडे देखून की जरा काय मधमा मधमा जायसन जरा देखून. या इकडे या शॉप आहेत सोबिनियर शॉप म्हणतात की, म्हणजे ह्या जागावरली काहीतरी ओळख जी आठवण आपण लेवानी. आणि आपण इकडे मधमा जाऊ, तिकडे काय आहे जरा देखूत, म्हणजे मला पण पुरे आयडिया नाही आहे काय नाही, फक्त मी आहे की जायराणू देख राहू आणि तुमच्या दायराणू. इकडे पेस्ट्री शॉप आहेत, पेस्ट्रा बी आठल्या गैऱ्या फेमस आहेत, म्हणजे केक वगैरे ज्या सगळ्या बेकरी ज्या गोष्टी राहतात ना त्या आठल्या गैऱ्या फेमस आहेत इस्टोनियामा. एक दर्जा आहे ग्रामपंचायतना दर्जासारखा लुक. आणि या दर्जाना बाहेर आपण निघणार आहोत, अक्का मधमा येऊ नको. आणि दर्जामधून गाव मा हौसीन आहे, हाई दृश्य आहे दर्जामधून निघानंतर गावनं. वाव. एकच नंबर. ह्या सगळ्या रेस्टॉरंट आहेत आठे आणि ह्या ज्या टावर आहेत या निडलमुळे गैरा जास्त आकर्षित वाटतंस तुमले दिसरा नशील. आणि ह्या खाले सगळा रेस्टॉरंट आणि जेवढा सगळा लोक येलेत फिराले शिपमधून खाली उतरीस आणि त्या सगळा आठ येलेत, का बरं की हाई आठलं मेन टाऊन आहे, म्हणजे मेन जागा हाई. तालिन शहर मधला मी असा जागावर इजायले की तालिन शहर मग उन्हात इस्टोनिया मग उन्हात आणि ह्या जागावर उन्हानीत असं व्हावाल नाही पाहिजे, तर हाई ती जागा आहे तुमले दिसराणी अशीन. एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि इकडे एक शो चालू आहे तो आपण देखू ताते थोडासा तुमले मी दावसू. इकडे सगळा लोक शो देखाल बसेलत. शो देखाल बसले तिकडे. काय जागा आहे यार, निघाणं मनच नाही करा ना अडून. या गली माझा देखू थोडस तर चला. एकदम बारीक बारीक गल्या बी आहे तिकडे तुमले दिसराने असतील लोक. आणि येणा खालून बी सगळा रस्ता पॅरेलल आहेत, म्हणजे कुठून बी जा तुमल्या सरळच वाटतील त्या. आणि एक गर्दी जी सगळी फिराले येले आडे तुमले दिसराने असे. जान कारोस म्हणी सर नाडे लिखेले पण ते बाबा नाव आहे का काय काय माहिती, बाबा स्माईल असा बरं थोडस. तर मागे देख जता जाशात तता असंच आहे, म्हणजे इतली सुंदर जागा आहे की खरंच आठे जरून आता आठून निघाण्यात जीव तुम्हाला होणार नाही.
आणि इकडे थोडस ओपन मार्केट लागेल तर तिकडे आपण एक राऊंड मारू चला. आणि हाई ओपन मार्केट आहे तुमले दिसरा नाही मी सांगरानो ना गैरी थंडी पडसाठे तर सगळं थंडीनाच कपडा वगैरे आहेत म्हणजे जे बी इथे थंडीनाच आहे लोक आणि काही टी शर्ट्स वगैरे म्हणजे सगळं ओपन मार्केट आहे इकडनं. इकडे आपण देखू शकतोस इकडे हा कप वगैरे नॉर्मल वाटा ना. आणि हाई मार्केटनी थीम तेसने अशी ठेवले की पुढे एकदम सुंदर असा फुलं आणि आजूबाजूला तेच ना छोटा छोटा शॉप. वाव आपल्याकडे 417 तेच ना तशीच एक गाडी आहे आणि त्यानावर रणगाडासारखं तेसने बनायले काय ते काही समजाल मार्ग नाही आहे पण देखील आहे काहीतरी नवीन दिस ना तुमच्या दायरानो. आणि कोण काही बी हो आठे कोणीतरी महान माणूसनी भारतना ध्वज लायले गैर आनंदच आहे मला देखील सण. वाव कसं वातावरण आटलं तुम्हीच मला कॉमेंट करी सांगा म्हणजे मी तर जितली प्रशंसा करतो तितलं कमी आहे. म्युझिक देखा आणि जागा देखा त्यामुळे आठे एवढी गर्दी आहे. ताई इकडे गैरसुंदर वाद्य वाजिराणी तुमले दिसरा नाही त्यांना नाव मला खरंच नाही माहिती त्यांमुळे मी काय सांगणार नाही तुमले आजी बाबा मत नाही झाले गाडी गल्या पाहिजे तर आशा पाहिजे नाही का नाहीतर आपल्या गल्या कोणी पुंजा फेक देस तर कोणी केना साल्टा फेक देस म्हणजे स्वच्छता ठेवू शकतात आपण पण ठेवत नाही पण या लोकस कडून देखा गैरशिका सारखं आहे एकदम नीट आणि क्लीन बिलकुल. अरे रोड पास करासाठी ना चालाना बी सिग्नल रास तर तो माणूस दिखरा ना तो लाल आहे म्हणजे आपण रोड पास नाही करू शकतो तर जो तो हिरवा होईल ना तवय आपण रोड पास करू शकतो तर आधी फक्त गाड्या जातील आणि मी वाट देखरा की कव सिग्नल चालू होईल म्हणजे आपण कसं डायरेक्ट गाडी नाही येतं डायरेक्ट पैतच बोकडावत तसं आठ आहे निवत आता तो ग्रीन व्हायल आहे तर मी रोड पास करा तुम्हाला दिसरा नशील हे विको. इस्टोनिया देश मधलं तालिन हे शहर तुमले कसं वाटणं मला कॉमेंट करी नक्की सांगा. आपले गैरा देश फिरण्यात म्हणजे आपले पुरे जग फिरणे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता परत जावाना टाईम होई झाले पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटतो. जय खानदेश.